सुंदर नाही मला एक कळत नाही आपण काय गुन्हा करतोय का लपवायचं कशाला आहे सांगून टाकू आणि विषय संपवून टाकू कारखानीस फेपा असं होत नाही थोडं तरी धीराने घ्या ना लती काय म्हणते ना ते मला पटू राहिले नाही अशी घाई नको करायला तुमच्या लग्नाची बोलणी सुरू केली होती पण त्याचा शेवट असा नको व्हायला मला वाटतं विद्याताई तुम्ही तुमच्या बाजूने आता त्यांना कळवायला हवं का की आता योग नाही आहे लग्नाचा आणि मग नंतर आपण लती आणि देवाचं जाहीर करूयात ना नाही काय आहे का आधीच जर का सांगितलं ना तर ते लय वाईट दिसन तू पत्रिका जुळत नाही असं सांगून दे नाही ग सुरू का असं नाही सांगू शकत अक्का पत्रिका घेऊन आल्या होत्या आणि माझा पत्रिकेवर विश्वास नाही असं म्हणाले होते अक्कांना त्यांनी देवाची जन्म वेळ जन्मतारीख घेतली आहे ती तयार केली पत्रिका आणि ती पत्रिका जुळती असं म्हणाल्या मग हे बरोबर नाही ना अरे बापरे मग आता आता काय सांगणार काय सांगणार म्हणजे काय काय पेंडिंग ठेवायची गरजच नाहीये उगाच भाऊ कसला करतोय आपण सगळे आणि मला कोणाशी लग्न करायचंय मी ठरवीन ना देवा मला काय वाटत तू ना तिला भेट आणि एक दोन भेटीनंतर सांग की तुमचं जुळत नाहीये मी भेटणार नाही तिला अरे असं काय करतोस अरे काय करणार म्हणजे खरंच सांगा तिला नाही नाही मी असं काही सांगणार नाही याच्यात अक्का इन्वॉल्व आहेत आणि अक्का लतिकाची सासू आहे माहिती आहे ना तुला आणि मग पुढे अक्का लतिकाला छळणार आणि हा सगळ्याचा त्रास होणार आपल्याला शिवाय लतिकासाठी आपणचे पाय धरावेच लागणार आहेत ना ऐक माझं तू आत्ता तिला भेट मग नंतरचं नंतर बघू उगाच नाही या गोष्टी कॉम्प्लिकेटेड नको करायला हा देवा नाही 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 देवा हे ना बरोबर आहे विद्या मावशीचं आधीच अक्काचं पटत नाही लतीशी हे सगळं कळलं ना तर घर डोक्यावर घेईल ती बया आणि तुमच्या लग्नात बिना काही ना काही प्रॉब्लेम करलच बघती आदू तू कारखानेसांना बाबा कधीपासून म्हणायची का खूप दिवस झाले हो का मग आयडूला का नाही सांगितलं देवानी सांगितलं होतं आयडूच्या समोर नाही बोलायचं मला तुझी भीती वाटायची आयडूची भीती वाटायची तू रागवशील म्हणून मी आणि बाबा तुला घाबरतो ते भी घाबरतेत मला आयडू तू अशीच हसत जा ना बाबा मला म्हणतात तू आणि तुझी आयडू नेहमी हसत जा हसता तेव्हा तुम्ही दोघं खूप छान दिसता पण सांगू नको हे सिक्रेट मी तुला सांगितलंय अजून काय काय सिक्रेट ठेवले तुम्ही मायापासून आता आपलं सिक्रेट आहे ना आयडू सखीला सांगायचं नाही ते आदू तुला किती वेळा सांगितलंय मोठ्या माणसांना नावाने हाक नाही मारायचं ताई म्हणायचं तिला अदू हट्ट नाही करायचा बा तिला ताई म्हणायचं तू ती मध्ये कशाला आली अदू बा आता जे झालं ते झालं आणि तसं बी आपण कोणाला फसवत नाही आहोत कळतय हो अदू आपल्याला सखीताईचं मन दुखवायचं नाही म्हणून हे सगळं सिक्रेट बिक्रेट करतोय आपण आणि ती सखी आहे ना ती आता आशेला लागली पाय ना कारखानीस मला सखी म्हणत होते आणि तिचं बी नाव सखी आहे आता आमचं जुळलंय आमचं आधीच ठरलंय हा सगळा गैरसमज होता असं कसं सांगणार ना आपण आयडू तू कारखानीस नको म्हणू ना देवा म्हण ना आता नाही त्याला अजून थोडा वेळ किती जेव्हा हे सगळं सॉर्ट होईल कुठल्याच प्रकारची दुखादुखी होणार नाही इतका वेळ अदू अग सगळ्यांच्या नजरेत येईल ना अंगठी आहे ती मंगळसूत्र नाही अदू असं मोठ्या माणसांसारखं बोलायला कुठून शिकती ग तू राहू दे ना अडू तू अंगठी
साठी घाल प्लीज 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 माझ्या साठी। बर पण मला एक सांग, तू खरच कारखान्याची एजंट आहे का? बाबांची। ते सगळं ठीक आहे पण आपलं हे सिक्रेट आहे, विसरू नको तू। आणि घरी जाऊन त्यांना सारखी बाबा बाबा म्हणून हाक मारू नको बरं। नाही म्हणणार, आपलं सिक्रेट आहे ना ते। कारखाने साहब तुम्ही? अहो जरा हळू, अजून जग उठायचं बाकी आहे। अहो पण सखी, अहो ती मॉर्निंग पर्सन नाहीये, झोपली असेल। तुमचं काल रात्री बोलणं झालं ना? हो रात्री बोलत बसली होती एकटीच। म्हणजे? अहो बडबड बडबड सुरूच होती, झोप लागली मला। अहो रात्रभर जागते ती। कळलं ते मला, आताच गेल्या मॅडम झोपायला। अहो ती सकाळी झोपते ऐकल्यावर माझी ऍसिडिटीच वर आली, नाहीतर काय। मॅडम मी सातला जेवणार आणि दहाला गुडू पोणारा माणूस आहे, कसं जुळणार आहे आमचं? मॅडम पण मुद्दा भारी मिळालाय मला। कसला? आमचं कसं जुळत नाही हे सांगायला। आता एक काम करतो, असेच एक एक मुद्दे ना शोधतो। नाही ते मुद्दे आणि शोधण्याचं काम तुम्ही करा, पण त्याआधी मला सांगा तुम्ही इथं का आले सकाळी सकाळी? जस्ट यावं असं वाटलं। काय ना? माझी मर्जी। म्हणजे? तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणायला आलोय मी। हो का? गुड मॉर्निंग तुम्ही मला फोनवर भी करू शकले असते। भेटून म्हणलं तर काही प्रॉब्लेम आहे का? छे छे, पण काय तुम्ही इथं आले त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो। मॅडम मी कोणाला घाबरणार वगैरे नाही आहे। अक्का आहेत घरी। मग काय झालं? मी अक्कांना पण घाबरत नाही। आणि मी काही चुकीचं करतोय का? एक कोणालाही येऊ द्या। बघा जेव्हा जेव्हा मला तुम्हाला भेटावं असं वाटेल तेव्हा तेव्हा मी इथे येणार। इथं नको आपण। बरं ठीक आहे, मग बाहेर भेटू। रोज नाही शक्य मला। ठीक आहे, मग मी इथे येत जाय। रोज नाही कारखानेस? आता ते माझं मी बघीन मॅडम, रोज नको की कधी यायचंय, कधी नाही यायचंय, किती वाजता यायचंय, कसं यायचंय। अवघड आहे तुमचं। ते तर आहेच मॅडम, मी सोपा माणूस नाहीच आहे। बर चला बाय। गुड मॉर्निंग मॅडम। गुड मॉर्निंग कारखानीस। येतो। मॅडम आय एम सॉरी। का? ते सकाळी कुंकू। हो इट्स ओके। अक्कांनी तुम्हाला खूप त्रास दिला का? नाही एवढं काही नाही झालं। मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सगळं नीट करेन। एवढी आहे खात्री मला। बरं या सगळ्यांमध्ये आपण अकॅडमीचं काम विसरायला नको, आपण लवकरच काम सुरू करू। लवकरच काम सुरू करावं लागेल। होणार मॅडम, माझा शब्द आहे। मी काय म्हणतो, अकॅडमीचं काम पूर्ण झाल्याशिवाय आपण लग्नच करायला नको। लवकर काम सुरू करू आपण। ते करू आपण, पण त्यासाठी आधी फंड्स भी गोळा करावे लागतील ना। ते होतील। कसे? विद्या देईल आपल्याला पैसे, आपण ते उसने घेऊ आणि बेसिक काम सुरू करू ना। नाही नाही तसं नको, त्यांच्याकडून कायला पैसे उसने घ्यायचे? मॅडम पण तुम्ही नाही का म्हणताय? नको कारखानीस, खरंच नको। मॅडम माझ्या आईकडे सेव्हिंग्स आहे, मला माहिती आहे, आणि आपण जर तिच्याशी बोललो तर ती देईल आपल्याला पैसे। हो पण मग त्यांना कळेल ना की आपल्याकडे कोणाचं बॅकिंग नाहीये ते। हो मग कळू द्या ना, त्याला काय झालं? असंही तिला सगळं माहिती आहे, तिच्यासोबत सगळं शेअर करतो मी। अहो ते खरंच चांगलं आहे की तुम्ही त्यांच्याशी सगळं शेअर करता, पण मला खरंच असं वाटत का आता माझ्या घरच्यांना किंवा तुमच्या घरच्यांना कोणालाच आपण या गोष्टीसाठी त्रास द्यायला नको। मॅडम आता तुमचे घरचे आणि माझ्या घरचे काही वेगळेत का? एकच आहेत ते। अजून झाले नाहीये। मॅडम मनाने झालेत ते, म्हणजे ते कधीच झालेत, फक्त तुम्ही आमच्या टीम मध्ये यायचं बाकी होत। बरोबर आहे तुमचं, हे माझं चुकलंच होत, जरा जास्तीच वेळ घेतला, पण आता जरा आपण अकॅडमीवर फोकस करायचा का? हो आता ते करावंच लागेल हो मॅडम।
काय कारण की आता मगाशी मी भावनेच्या भरात बोलून गेलो की अकॅडमीचं काम पूर्ण झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, पण आता टेन्शन आले हो मला. तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय, मला फुल खात्री आहे जर तुमची मला साथ असेल ना तर पुढच्या 6 महिन्यात आपण अकॅडमीचं काम परत सुरू करू.